आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. मुंबई शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त दत्त उद्योग समूहाचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव दादा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान शरद पवार यांनी उद्यानपंडित गणपतराव दादा पाटील यांच्या समाजोपयोगी कार्याचा आढावा घेतला. सेंद्रिय शेतीसह क्षारपट जमीन, ठिबक सिंचन, रोजगार मेळावा व गोपरिक्रमा अधिकाऱ्यातून उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी खूप मोठे काम केले आहे. स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील यांच्यानंतर गणपतराव दादा पाटील यांनी त्यांचे कार्य सुरूच ठेवत लोकहिताची कामे डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली आहे, हेच त्यांच्या अमाप कामातून दिसून येते. अशा शब्दात शरद पवार यांनी उद्यानपंडित गणपतराव दादा यांच्या कार्याचे मोठे कौतुक केले. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे त्यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेतीचा प्रयोग पुढे आणण्यात उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. दत्त साखर कारखाना कार्यक्षेत्रात सेंद्रिय ऊसासह भाजीपालाही पिकवला जातो. टप्प्याटप्प्याने संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करण्याचा उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी विडा उचलला आहे. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे रोग उद्भवू लागले आहेत, त्यातच कॅन्सरसारख्या भयानक रोगाचा प्रसार तालुक्यात वाढल्याचे शेतीतज्ज्ञांचे मत आहे. यावर मात करण्यासाठी सेंद्रिय शेतीच उपयोगी ठरू शकते हा विचार करून गणपतराव दादा पाटील यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रवृत्त करून कारखाना कार्यक्षेत्रात प्रत्यक्षात सेंद्रिय शेतीही पिकवली जात आहे. अद्यापही शेतकऱ्यांमध्ये जागृती नसली तरी भविष्यात सेंद्रिय शेतीचा फायदा होणार आहे. देशात पहिल्यांदाच 12,000 मेट्रिक टन ऊसापासून 10,000 साखरपोती उत्पादन मिळालेले आहे. सेंद्रिय ऊसापासून साखर निर्मितीचा पहिला प्रयोग दत्त कारखान्यात गणपतराव दादा यांनी केला आणि तो राज्यात पहिलाच आहे. त्यामुळे गणपतराव पाटील हे नेहमीच ठिबक सिंचनाच्या वापरासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात. यासारखे गौरवाचे उद्गार शरद पवार यांनी यावेळी शुभेच्छा देताना काढले आहेत.